यवतमाळ जिल्ह्यातील केलापूर तालुक्यातील शेतकरी अभय श्रीहरी कट्टेवार या शेतकऱ्याने अर्जाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती केली की माझी किनी न येथे संयुक्त कुटुंबात शेती आहे। आम्ही आमच्या शेतात जवळपास सर्वच पिके लावून शेती करत आलो। दरवर्षी वन्य प्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यावर्षी मी 3 एकर शेतीमध्ये केळीचे 5000 रुपये आणि 5 एकर मध्ये 5000 रुपये पपईची लागवड केली। केळीमध्ये जवळपास 1500 ते 2000 झाडे व पपईमध्ये 2000 ते 2200 झाडे सारस व डुकरांनी नुकसान केली। आधीच मी कर्जबाजारी शेतकरी आणि शासनाच्या कोणत्याच निकषात न बसल्यामुळे कर्जमाफी मिळाली नाही आणि परत हे दीर्घ मुदतीचे पीक लावून पुन्हा कर्जबाजारी झालो। मी दिनांक 31 मे 2021 वनविभाग पंढरकवडा येथे नुकसान भरपाई मिळण्याकरिता रितसर अर्ज सादर केला आहे। वनविभाग आणि कृषी विभागांचे अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, परंतु 4 महिन्यांच्या कालावधी लोटून अद्याप पर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही। जवळपास 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले। हे सर्व नुकसान कुठून भरून काढायचे या विवंचनेत मानसिक तणावाखाली येऊन अनेक बरे वाईट विचारांनी ग्रासलो। यापुढे शेती करणे अवघड झाले। कोणतेही पीक लावले तरी हे वन्य प्राणी नुकसान करणारच, म्हणून मी गांजा पिकाची निवड केली। माझे संपूर्ण क्षेत्रांपैकी मला 10% क्षेत्रांमध्ये गांजा लावायची परवानगी देण्यात यावी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा। माझ्या पुढे जीवन संपवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही। माझ्या अर्जावर 15 दिवसात निर्णय द्यावा, अन्यथा परवानगी मिळाली असे समजून मी गांजा लागवड करण्यास सुरुवात करील, अशा आशयाचे निवेदन सादर करून शेतकऱ्यांची खरी वैथा मांडण्याची त्यांनी प्रयत्न केला। आता तर सरकार या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देईल का, ह्याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे। मी कुठलाही शासनाचा कर्जबाजारी माफीमध्ये नाही। मला कुठलाही कर्जमाफी मिळाली नाही। परत हे कर्ज काढून हे पीक उभं केलं आणि या वन्य प्राण्यामुळे मला काढून टाकावं लागत आहे। माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी वन्य प्राण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांसाठी नुकसान होऊ नये म्हणून असा ठोस निर्णय घ्यायला पाहिजे, अन्यथा माझ्यासारखे कित्येक शेतकरी हे मी आता काय बोलावं मला प्रश्न पडला आहे, पण जीवन जगाव की मराव हा प्रश्न आज माझ्यापुढेही झालेला आहे। तरी मी परत एकदा विनंती करतो शासनाला की या प्रकरणाचं गंभीर लक्षात घेऊन शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी काय मदत करता येईल ती करावी आणि वन्य प्राण्याच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना मुक्त करावं। अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले होते, तर आता जंगली जनावरांच्या धिंगाण्यामुळे शेतामधील पिके पूर्ण नष्ट झालेले आहेत। अशातच यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गांजा लावण्याची परमिशन मागितलेली आहे। आपल्या समोर आहेत ते शेतकरी, आपण बोलूया त्यांच्यासोबत। नमस्कार, मी किनी नंदपूर येथील शेतकरी। मागील वर्षी मी माझ्या शेतामध्ये 5000 केळी आणि 5000 पपईची लागवड केली। या संपूर्ण वर्षभरामध्ये वन्य प्राणी सारस, डुक्कर, रोई या प्राण्यांनी माझी जवळपास केळीमध्ये 5000 पैकी 2200 आणि 5000 पपईपैकी जवळपास 2000 रोपं, 2000 संपूर्ण तयार झालेली झाडं नुकसान केली। कोणतेही पीक लावले तरी जनावराचा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे, तसाच माझ्याही पुढे आहे। या वन्य प्राण्याला कंटाळून मी माझं उभं पीक काढून टाकायला सुरुवात केली। महिनाभरापूर्वी 5 महिन्यापूर्वी मी वनविभागाला नुकसान भरपाईसाठी अर्ज दिला। अद्यापर्यंत मला कुठलीही मदत शासनाकडून मिळाली नाही। त्यानंतर महिनाभरापूर्वी यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी गांजा लागवडीची परवानगी मागितली। कोणतेही पीक लावले तरी वन्य प्राणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात आणि पारंपरिक पिकामध्ये घर खर्च सुद्धा भागून राहिला नाही। अशा परिस्थितीत काय करायचं या विवंचनेपुढी माझं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि याच मानसिक दबावाखाली मी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्याकडे गांजा पिकाची लागवडीची मागणी केली। जिल्हाधिकारी साहेबांनी या महिनाभरात कुठलाही मला संदेश किंवा पत्रव्यवहार माझ्याशी केला नाही, त्यामुळं येत्या 15 दिवसांमध्ये मी वाट पाहून गांजाची लागवड करण्यास सुरुवात करील। शासनाने
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब उपाययोजना करायला पाहिजे आणि शेतीपुढे असणारे हे वन्य प्राण्यांचे संकट यावर ठोस उपाय करायला पाहिजे। या संपूर्ण वर्षभरात माझा दोन्ही पिकातून 15 लाख रुपयाच्या जवळपास नुकसान झालं। हे नुकसान भरून काढण्यासाठी मला 10 वर्ष परत मेहनत करावी लागेल, तरी हे नुकसान भरून निघणार नाही। अशा परिस्थितीत मी कुठल्याही शासनाचा कर्जबाजारी माफीमध्ये MCN न्यूज करीता सचिन पत्रकार यवतमाळ।